तर शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल किंवा सोयाबीनचं पीक घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याविषयी थोडीशी माहिती मी देणार आहे। आपण हे बेडवरती सोयाबीन केलेलं आहे, याविषयी थोडीशी चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे। आपण पाहता कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो। त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार। मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांना माहिती आहे की आपण केळी 726 ज्याला फुले संगम या नावाने ओळखतात, तर त्याची बेडवरती लागवड केली होती। भरपूर जण म्हणत होते की लागवडीपासून आतापर्यंत जो प्लॉट आपला डेव्हलप झाला आहे तो कशा पद्धतीने केला आहे, तर याचा संपूर्ण व्हिडिओ टाका। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते संपूर्ण बघायला मिळणार आहे मित्रांनो, की हा प्लॉट आपण बेड कशा पद्धतीने तयार केले, हे बेड दाबून कसे घेतले, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। टोकन कशा पद्धतीने झाली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्यामुळं व्हिडिओ जे कोणी शेतकरी मित्र बघत असतील त्यांनी, या चॅनलवर नवीन जर आत्ताच पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण शेतीची माहिती नवनवीन या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर वेळोवेळी घेऊन येतच असतो। आणि आत्ताच व्हिडिओला लाईक करा, कारण आता या प्लॉटमध्ये आपण बियाण्यासाठी हा जवळपास 1.25 एकरमध्ये प्लॉट केला आहे बेडवरती, आणि याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनपर्यंत काय काय मागच्या घडामोडी घडलेल्या आहेत, लागवड कशी झाली ती संपूर्ण माहिती इथून पुढे तुम्हाला बघायला मिळेल। याच्यामध्ये फवारणीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईल। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड पाडून घेतले होते। 4 फुटाचे हे बेड आहेत, दोन्ही बेडच्या मधलं अंतर हे 4 फुटाचं आहे। ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे बेड आपण मारून घेतले होते। यानंतर आपण या बेडवरती बैलाच्या सहाय्यानं आपण वखर उलटा टाकून हे संपूर्ण बेड जे आहेत हे प्रेस करून घेतले होते, कारण बेडचा सरफेस आपल्याला चांगला मिळाला तर आपण त्यावर योग्य रीतीनं लागवड करू शकतो। त्यासाठी आपण बैलाच्या वखराच्या सहाय्यानं व्यवस्थित बेड हे आपण दाबून घेतले होते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बेड सगळे हे व्यवस्थित दाबून घेतले होते। अशा पद्धतीने हे बेड आपण व्यवस्थितरित्या दाबून घेतले होते। याच्यासमोर आपण यावर आता टोकन केली होती, तर मशीनच्या सहाय्यानं आपण यावर टोकन केली होती। 9 इंचावर आपण 3-3 बियाणं टाकलं होतं, पण घरचं बियाणं असल्या कारणास्तव कोण्या जागेवरती 2 किंवा कोण्या जागेवर 1 बियाणं असं पण उगवलं, पण अशा मशीनच्या सहाय्यानं आपण यावर टोकन केली होती। आता बेडवर जे 2 ओळीमधलं अंतर आहे तर त्यामध्ये जवळपास 1.25 फुटाचं अंतर आपण त्यामध्ये ठेवलेलं आहे, तर अशा पद्धतीने आपण टोकन केली होती मशीनच्या सहाय्यानं। आणि खूप सोपं जातं या मशीनच्या सहाय्यानं टोकन करण्यासाठी, आणि काम पण खूप पटकन होतं आणि व्यवस्थितरित्या बियाणं निघून येतं, कारण बियाणं 2 इंचावरच खोल पडतं, जास्त खोलही पडत नाही। टोकन केल्याच्या नंतर आपण यावरती 24 तासामध्ये जे आपण तणनाशक फवारतो स्ट्रॉंग आर्म नावाचं, त्याची फवारणी केली होती, तीही तुम्ही बघून घ्या एकदा। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित फवारणी केली होती, जेणेकरून आपल्या शेतामध्ये तण निघणार नाही यासाठी आपण ती फवारणी केली होती। नंतर बियाणं उगवून आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं दिसत होतं। आता हे बियाणं उगवल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल, बघून घ्या मित्रांनो। अशा पद्धतीनं 2 झाडं काही काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील, कुठं 1 आहे कुठं 3 सुद्धा असू शकतात, कारण घरचं बियाणं आपण पेरणीसाठी वापरलं होतं, त्यामध्ये 1 साईजचं बियाणं नव्हतं, काही बियाणं बारीक होतं काही ठोकर होतं, पण बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे याची उगवण झाली होती। अशा पद्धतीनं याची टोकन केल्याच्या नंतर हे बियाणं उगवून आलं होतं, बघून घ्या तुम्ही। याच्यासमोर मी तुम्हाला दाखवणार आहे की यामध्ये आपलं सोयाबीन पीक थोडं मोठं झाल्याच्या नंतर यामध्ये 40 दिवसानंतर थोडं तण दिसत होतं, त्यामुळं आपण यामध्ये पॉवर टिलरच्या सहाय्यानं अंतरमशागत पण करून घेतली होती। छोटं छोटं गवत वगैरे काही झालं होतं, त्यामुळं आपण यामध्ये परत एक अंतरमशागत केली होती मशीनच्या सहाय्यानं। त्यावेळी हा प्लॉट कसा दिसत होता बघू शकता, आणि आत्ता प्लॉट तुम्हाला कसा दिसतो
तुम्ही एकदा बघून घ्या. चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. बघू शकता पहिली प्लॉटची कंडिशन काय होती आणि तोच प्लॉट आता कशा कंडिशनमध्ये तुम्हाला दिसतो आहे बघून घ्या. हे जे फोटो आहेत हे नंतर क्लिक केलेले आहेत मी. बघू शकता प्लॉटची ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे झाली. अशा पद्धतीनं प्लॉट हा डेव्हलप झाला मित्रांनो. याची फुलांची संख्या पण खूप चांगल्या प्रकारे लागलेली होती बघू शकता. अशा पद्धतीचा हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे आणि हा आपण बियाण्यासाठी डेव्हलप करतो आहे, ज्यामध्ये आता तुम्हाला एका एका झाडाला लागलेल्या शेंगा पण मी दाखवतो आहे. बघून घ्या तुम्ही, बघा शेंगा बघू शकता मित्रांनो कशा शेंगा लागलेल्या आहेत या प्लॉटमध्ये. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आहे मी. अशा पद्धतीनं हा प्लॉट आपला डेव्हलप झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो. बघून घ्या व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की हा प्लॉट आपण बियाण्यासाठी करतोय. आता इथून मागची तुम्हाला माहिती सगळी मिळाली की आपण कशा पद्धतीने टोकन केली, सगळं याची अंतर्मशागत कशी झाली सगळं बघितलंय. यामध्ये आपण दोन फवारण्या केलेल्या आहेत मित्रांनो आतापर्यंत. याच्यामध्ये पहिली फवारणी केलेली आहे आपण क्लोरोपायरीफॉसची, जी की आपण चक्रीभुंग्यासाठी केली होती. आणि दुसरी फवारणी, कारण आता हा प्लॉट आपण बियाण्यासाठी डेव्हलप करतोय, आपल्याला पुढं बियाणं शेतकरी मित्रांनाही द्यायचं आहे, घरच्यासाठी वापरायचं आहे, त्यामुळे आपण जास्त करून याच्यावर केमिकलचा वापर करत नाही आहे. त्यामध्ये दुसरी फवारणी आपण ऑर्गॅनिकमध्ये केली होती, जे तेज ॲग्रोटेकचं KFC 9 म्हणून येतं ते एक आपण घेतलं होतं फवारणीसाठी. आणि आपण दुसरं त्याच्यामध्ये एक टॉनिक घेतलं होतं, ऑल इन वन मास्टर क्रॉप नावाचं, जे टॉनिक तुम्हाला मागच्या वेळेस मी दाखवलं होतं, तर तेच घेतलेलं आहे. अशा दोन फवारण्या आत्तापर्यंत याच्यावरती झालेल्या आहेत आणि आत्ता परिस्थितीत हा प्लॉट अशा प्रकारे डेव्हलप झाला आहे. बघू शकता तुम्ही खूप छान याचं डेव्हलप झालेलं आहे. खूप शेंगा पण आहेत, शेंगा तुम्हाला दाखवतोय. कारण कसं आहे याच्यामध्ये मुसा जास्त करून आहेत, त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने दिसेल काय सांगता येत नाही. आत्तापर्यंत तुम्ही बघू शकता इथं बारीक मुसा आहेत सगळ्या. आणि हे शेंगा बघून घ्या झाडाची साईज कशी झाली, भरपूर उत्पन्न निघेल मित्रांनो माझ्या अंदाजे. तर बघून घ्या कसा माल आहे याच्यामध्ये. आता पाण्याच्या तुम्हाला कसं दिसतंय काय सांगत नाही. चिपट्या शेंगा आहेत आणि मुसा आहेत. अजूनपर्यंत तुम्ही झाडाला बघू शकता, इथपर्यंत पण मुसा आहे त्याला. बघून घ्या खूप चांगल्या प्रकारे दोन्ही साईडनं. हे बघून घ्या मित्रांनो, हे बघून घ्या व्हिडिओमध्ये कसं दिसतंय काय सांगताय ना. नाही बघून घ्या माल बघून घेतोय. हे बघा, तर अशा पद्धतीचा हा प्लॉट आपण डेव्हलप केला आहे. अजून कुठल्या पिकासंदर्भात काही माहिती लागली असली, बेडवरचा अजून काही प्रश्न असेल, सोयाबीन पिकाबद्दल काही प्रश्न असेल, तर नक्की कळवा. धन्यवाद.